आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जातपात आणि चळवळीच्या नावाखाली मतं मागू नका, राजेंद्र पाटील यड्रावकर. चळवळ आणि जातीपातीच्या नावाखाली विरोधक आता मते मागत फिरत आहेत. त्यांना आता आमची धडकी भरली आहे, असं मत राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केलं. उद्गाव येथे प्रचार सभेत राजेंद्र पाटील यड्रावकर बोलत होते. यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले, मला एकदा संधी द्या, तालुक्याचा कायापलट करतो. यंदा विरोधकांना जनता चांगलाच धडा शिकवेल, असंही ते म्हणाले. प्रारंभी गावातून प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी प्रकाश पाटील टाकवडेकर, बापूसो साकळे, यशवंत मादनाईक, थ बा कांबळे, ग्रामपंचायत सदस्य अलका कांबळे, सूरज मादनाईक, प्रज्ञा मगदूम, माधुरी आंबी, गुलाब नायकवडे, विमल मगदूम, संजय सासने, बाजीराव कांबळे, आप्पासो जमादार, सुदर्शन मगदूम, महमद जमादार यांच्यासह विविध सेवा संस्थेचे, पाणी पुरवठा संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी उद्गावहून अमर नलवडे. सामान्य माणसाला केंद्र बिंदू मानून शामरावांनी सुद्धा दोन वेळा विधानसभेच्या निवडणुका लढवल्या आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपण सुद्धा दोन निवडणुका लढवल्या. 2014 निवडणुकीमध्ये आपल्याला थोड्या फरकानं पराभव पत्करायला लागला. निश्चितपणे राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सामान्य माणसाला न्याय द्यायसाठी म्हणून मग अनेक मोर्चे असतील, आंदोलनं असतील, पक्षाची ध्येय धोरणं असतील, ती सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न गेले 15-16 वर्ष सातत्याने करण्याचा प्रयत्न. पण काही अडचणी पवार साहेबांच्या समोर निर्माण झाल्या आणि त्या अडचणीमधनं आपल्याला अपक्ष उभारण्याविषयी पाहिजे आपल्यावर आले. बंधुनो, खरं म्हणजे प्रत्येकाला समजून घेण्याची आता काळाची गरज आहे. एकंदरीत परिस्थिती त्या तालुक्यामध्ये जर विकासाची जर परिस्थिती बघली तर गेली 10-15 वर्ष रस्ते आणि गटरीचे व बाकीचा विकासच काय झालेला नाही असं माझं ठाम मत. आज आरोग्याच्या सुविधा आपल्याला मिळत नाही. एका बाजूला वेगवेगळ्या पद्धतीनं सांगलीला असतील, दर्जेला असतील, वेगवेगळ्या पद्धतीचे कोल्हापूरला असतील, वेगवेगळ्या पद्धतीचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आज एकापेक्षा एक उभारतं. इतर करंजीला सुद्धा दोन हॉस्पिटल अतिशय मोठे उभारलेले आहेत, पण आज आमच्या जयशंकर शहरामध्ये अशा पद्धतीचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आज उभारू शकत नाही की खूप माझं जवळ. ही सगळी परिस्थिती ज्यावेळा बघतो, आरोग्याची सुविधा घ्या, शिक्षणाच्या सुविधेमध्ये सुद्धा तीच अवस्था आहे. आज किती लोकांना आपण शिक्षण देऊ शकतो? आज म्हणून ABC MOBC सवलती ज्या शासनाच्या आहेत त्या वर्षभर 1.5 वर्ष त्या आपल्या मुलांना मिळत नाही, त्यामुळं त्यांच्या शिक्षणावर परिणाम होतो. ही सगळी गोष्टी आहेत आणि मुलांचं शिक्षण आणि आरोग्य हे दोन्ही निश्चितपणे आजपर्यंत या लोकप्रतिनिधीने दुर्लक्ष केल्यामुळंच आपला हा तालुका त्या दृष्टीनं पाठिंबा आहे. आज परवा आपल्याकडे महापूर आला, आपण सगळी परिस्थिती बघितली. शासनानं खरं म्हणजे शासनाची ही जबाबदारी होती की प्रत्येक माणसाला आधार द्यायचं, दिलासा द्यायचं काम हे शासनाचं होतं. मग त्या भोवतीपासून सामान्य माणसाला आणून त्याला विचार खाणं पिणं त्याचं सगळं आज आणि पूर पडल्यानंतर ज्यांची ज्यांची घरं पडली त्यांची घरं बांधून द्यायची खऱ्या अर्थानं ही जबाबदारी ही सरकारची. पण आज काय परिस्थिती चित्र बघतो आपण, केवळ 5,000 रुपयेच्या वर अजून पंचनाम्यातच आपण सगळे गुंतून आहे. म्हणजे कधी पैसे मिळणार, किती मिळणार, ही आज काय परिस्थिती सांगते. आज गेल्या वेळा निवडणुका झाल्या 2014 त्या सरकारनं आपल्याला सांगितलं धनगर समाजाला आरक्षण देणार, मराठा समाजाला आरक्षण देणार, लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देणार. आज आपण सगळी परिस्थिती जर बघितली तर धनगर समाजाला तर पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो म्हणून सांगितलं होतं, ते तर दिलंच नाही. पण मराठा समाजाला सुद्धा अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या माध्यमातून 5,00,000 रुपयांचे त्याला कर्ज उपलब्ध करून द्यायची. आज कुठली बँक द्याल तयार आहे? एकही बँक द्याल तयार नाही. जवळपास 200 वर सुद्धा आपण जिल्ह्याचा आकडा अजून गेलेला नाही. ही तुमची आणि माझी शोकांतिका. खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधीनं निश्चितपणे जबाबदारी आहे. ज्या ज्या वेळेला शेतकरी अडचणी देतो, कष्टकरी अडचणी देतो, सामान्य युवक अडचणी देतो, त्यावेळेला त्याला मदत करायची भूमिका ही राज्यकर्ते म्हणून सगळ्या लोकप्रतिनिधींची असते आणि ती कुठंतरी कमी पडते काय अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होते. त्या तालुक्यामध्ये आज प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीनं बोलत आहोत. कोणी चळवळीच्या नावावर मतं मागायची, कोणी जातीच्या नावावर मतं मागायची, पण मी त्या सर्वसामान्य आजपर्यंत ज्या लोकांचं केलेलं काम आहे त्या कामावर मी अपक्ष म्हणून तुमच्या सगळ्यांचा आग्रह पाठवून उभा आहे. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि निश्चितपणे माझ्या पाठीशी राहील. जरी सगळे गेले असले तरी सुद्धा एकटा लढायचं, कारण शेवट मी शामराव पाटील यड्रावकरांचा पुत्र आहे. शामरावांनी आम्हाला
सांगितलं, कधी लढायचं नाही, लढत राहायचं, सामान्य माणसाला केंद्रबिंदू म्हणून काम करत राहायची ही भूमिका शंभरावांनी जी दिलेली आहे तीच भविष्यकाळामध्ये चालवण्यासाठी म्हणून, आणि या शिरोळ तालुक्याचा सर्वांगीण जर विकास करायचा असेल तर निश्चितपणे येणाऱ्या 21 तारखेला आपण क्लब बसी समोरचे बटन दाबावं आणि मला प्रचंड मताने विजयी करावं.